देवेंद्र फडणवीस आणि सुधीर मुनगंटीवार यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आलेली आहे. सोशल मीडियावर जीवे मारण्याच्या धमकीचा व्हिडिओ अपलोड करण्यात आलाय. बाबा मस्की शोभा मस्की दाम्पत्याकडून ही जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. या दाम्पत्यावर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. याबद्दल आणखी माहिती घेऊ. आपले प्रतिनिधी सारंग पांडे आता आपल्यासोबत आहे. सारंग, या दाम्पत्याचं नेमकं म्हणणं काय, हे दाम्पत्य कोण आहे, त्यांची पार्श्वभूमी? सौरभ, बाबा मस्की आणि शोभा मस्की जे आहे हे अतिशय जुने विदर्भवादी कार्यकर्ते आहे. अनेक प्रकारच्या विदर्भाच्या आंदोलनांमध्ये यांनी भाग घेतलेला आहे आणि एक मोठं नाव जे आहे यांचं आहे. मात्र ज्या प्रकारची भाषा यांनी वापरली आहे आणि ज्या प्रकारे राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांना सोशल मीडियाच्या माध्यमातून जीवे मारण्याची धमकी देण्यात आलेली आहे, या सर्व प्रकारांमध्ये हा गुन्हा नोंद करण्यात आलेला आहे. बाबा मस्के आणि त्यांची पत्नी गेल्या काही दिवसांपासून जीवती तालुक्यांमध्ये एक आंदोलन करत होते, ज्याचा मुख्य विषय त्या भागातल्या जे शेतकरी अतिक्रमित त्यांना शेतीचे पट्टे देण्यात यावे, पिकांचं नुकसान करणारे जे रानडुकर आहे त्यांना मारण्याची परवानगी देण्यात यावी, या प्रकारचं होतं. मात्र यांचं असं म्हणणं होतं की विदर्भाचे हे दोन्ही नेते आमच्या आंदोलनाकडे दुर्लक्ष करत आहे आणि म्हणूनच त्यांनी अतिशय आक्षेपार्ह भाषेमध्ये हा व्हिडिओ जो आहे हा तयार करून सोशल मीडियावर टाकला या दोन्ही नेत्यांच्या विरोधात. आणि त्यानंतर भाजपच्या कार्यकर्त्यांनी गडचांदूर पोलीस स्टेशनमध्ये या दोघांविरोधात गुन्हा दाखल केला आणि पोलिसांनी या दोघांविरोधात FIR दाखल केलेली आहे. मात्र यावर पोलीस जे आहे ते कॅमेऱ्यावर काही बोलण्यास सध्या नकार देत आहे. ठीक आहे सारंग, धन्यवाद या माहितीबद्दल. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.